फक्त अशी लोकं जी फार यशस्वी नसतात की जर तुम्ही एखाद्या पुस्तकात 10 टिप्स वाचल्या तर तुम्ही यशस्वी व्हाल. यश दिसतं तरी कसं, ते मिळवायला काय लागतं? कुठल्याही प्रकारच्या प्रभावाशिवाय कुठेतरी तुम्ही एकट्याने थोडा वेळ घालवला पाहिजे. जर तुम्ही स्वतःला सक्षम बनवलं तर इतर लोक म्हणतील की तुम्ही यशस्वी आहात. जर यशासाठी काही टिप्स असू शकले असत्या तर सगळेच यशस्वी झाले असते. यशासाठी काहीही टिप्स नाही आहेत. तुम्हाला स्वतःला त्यात हात घालून लाखो गोष्टी कराव्या लागतात. फक्त अशी लोकं जी फार यशस्वी नसतात किंवा यशस्वी नसतात त्यांना असं वाटतं की जर तुम्ही एखाद्या पुस्तकात 10 टिप्स वाचल्या तर तुम्ही यशस्वी व्हाल. जे यशस्वी झालेत त्यांना माहिती आहे की त्यांना दररोज डोक्यावर उभं राहून किती कसरत करावी लागते. ठीक आहे, फक्त कुठल्या पार्टीमध्ये ते सरळ उभे राहतात, इतर वेळा त्यांना डोक्यावर उभं राहावं लागतं. ठीक आहे, आपण हे समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यशाच्या मागे लागू नका, तुम्ही क्षमता वाढवण्याच्या मागे लागलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःला सक्षम बनवलं आणि तुम्ही जर काही उत्तमपणे केलं तर इतर लोक म्हणतील की तुम्ही यशस्वी आहात. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही यशस्वी आहात तर हे मूर्खपणाचं आहे, नाही का? जर तुम्ही काही करत असाल आणि तुम्ही ते उत्तमपणे करत असाल तर गावातली किंवा शहरातली इतर लोक म्हणतील की हा खरंच यशस्वी आहे. ते तुमच्याकडे कौतुकाने पाहतायत, ते ठीक आहे. तुम्ही स्वतःच स्वतःकडे कौतुकाने बघता, तो वेडेपण आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही यशाच्या मागे लागू नका. तुम्ही सक्षम व्हायला बघा, कौशल्य वाढवायला बघा. तुम्ही जे सर्वोत्तम शक्य आहे ते करा. तुम्हाला कदाचित इतर कोणा इतकं चांगलं जमणार नाही, पण तुम्ही तुम्हाला जे सर्वोत्तम शक्य आहे ते करू शकता. मग जर तुम्ही तुम्हाला सर्वोत्तम शक्य आहे ते केलं, जर ते पुरेसं चांगलं असेल तर जग त्याचं कौतुक करेल, जर नसेल तरी तुम्ही खुश असाल. So, what does success look like? तर यश दिसतं तरी कसं, ते मिळवायला काय लागतं? आता बरं का, मला माहिती आहे तुमचे कुटुंब आणि मित्र जे कायम त्यांचा नाश्ता वेळेवर घेतात आणि नाश्त्यानंतर साहजिकच त्यांना कॉफी लागते, कॉफीनंतर साहजिकच त्यांना एक सिगरेट पेटवावी लागते आणि मग छान बसून राहायचं कारण ते शांत होण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग ते कामावर जाणार, घरी येणार, परत बरोबर जेवायच्या वेळी दुपारचं जेवण घेणार, एक दोन तासांची विश्रांती, झोप काढणार, मग संध्याकाळी एक चहा आणि सिगरेट, मग पुन्हा कामावर जायचं आणि 8-8:30 वाजता पुन्हा घरी जेवणासाठी परत, मग कदाचित ड्रिंक्स आणि इतर गोष्टी. पण जी लोक खूप यशस्वी झालेली आहेत, एकतर संगीतामध्ये, क्रीडा, कला, व्यवसाय, आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये जे काही असेल, ती लोक त्यांना कधीच आठवतही नाही की त्यांनी कधी खाल्लं, कधी झोपले, कधी त्यांनी दुपारची झोप घेतली. मला कधीच अशी कुठली गोष्ट माहीत सुद्धा नाही आहे माझ्या आयुष्यात. तर जे खरोखर यशस्वी व्हायला समर्पित आहेत ते जे काही करतात त्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते जिथे कुठे आराम वाटतोय तिथे बसून राहत नाहीत. कारण आराम मिळेल जेव्हा ते तुम्हाला जमिनीत पुरत असतील, तिथे खूप आराम आहे. आत्ता सध्या ही खात्री करण्याची वेळ आहे की तुमचा अनुभव प्रगल्भ आहे आणि तुमची कृती प्रभावी आहे. कारण जर त्यांनी तुम्हाला अमर्याद वेळ दिली असली असती मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकला असता. त्यामध्ये काही चूक नाही आहे, मी त्या गोष्टींच्या विरोधात नाही आहे, पण तुमच्याकडे इतका कमी वेळ आणि मनुष्य असल्याने इतकी प्रचंड क्षमता आहे तोच तर प्रॉब्लेम आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमचं जीवन मौल्यवान आहे, नाही का? हे एक मौल्यवान जीवन आहे. जर कुठली गोष्ट मौल्यवान असेल तर तुम्हाला हे जीवन कुठे गुंतवायचं आहे? कारण तुम्ही ज्याला माझं जीवन म्हणता हे फक्त वेळ आणि ऊर्जेचं एक ठराविक प्रमाण आहे, नाही का? हो ना? तुम्ही इथे बसल्या बसल्या तुमचं जीवन निघून चाललंय की नाही? इथे चालू आहे ती घड्याळाची टिकटिक नाही आहे, ही तुमच्या जीवनाची टिकटिक आहे, हो की नाही? तर ही ऊर्जा ज्याला तुम्ही माझं जीवन म्हणता,
तुम्ही ती कशी गुंतवणार आहात? कारण जर तुम्ही खरोखर काहीतरी सार्थक करत असाल तर तुम्हाला काही समजण्याआधीच ती संपून जाईल. केवळ जर तुम्ही काहीतरी अर्थहीन करत असाल तरच हे जीवन खूप लांब लचक वाटतं. तुमच्या हे लक्षात आलंय का की एखाद्या ठराविक दिवशी जेव्हा तुम्ही खूप खुश असता 24 तास असेच चुटकीसरशी निघून जातात. तुम्ही दुःखी आहात 24 तास 10 वर्षांसारखे वाटतात. हे तुमच्या लक्षात आलंय की नाही? म्हणून फक्त दुःखी लोकांचं दीर्घ आयुष्य असणार आहे. आनंदी लोक जीवन असंच निघून जातं, जणू काही दिवस असल्यासारखं निघून जातं. जर तुम्हाला खरंच ज्याची पर्वा आहे असं काही जर तुम्ही निर्माण करत असाल तर, म्हणून एक गोष्ट जी प्रत्येक तरुण मनुष्याने केली पाहिजे ती म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या मित्रांच्या प्रभावाशिवाय, तुमच्या वयोगटाच्या, तुमच्या पालकांच्या आणि प्राध्यापकांच्या प्रभावाशिवाय, कुठल्याही प्रकारच्या प्रभावाशिवाय कुठेतरी तुम्ही एकट्याने थोडा वेळ घालवला पाहिजे, निदान 2-3 दिवसांसाठी. आणि ह्याकडे पाहिलं पाहिजे की मला हे मौल्यवान जीवन कशात गुंतवायचंय, कुठली गोष्ट माझ्यासाठी आज आणि 50 वर्षांनंतरही सार्थक असणार आहे. स्वतःला त्यात गुंतवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुमचं आयुष्य गुंतवा. ते जे काही असेल, ते किती छोटं आहे मोठं आहे त्याने काही फरक पडत नाही. जर तुम्हाला दिसलं की खरोखर काहीतरी सार्थक आहे आणि जर तुम्ही तुमचं आयुष्य त्यात गुंतवलं तर हे एक समाधानाचं आयुष्य असेल.